नमः परम कल्याण नमः परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परम कल्याण नमः परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाल कृष्ण भगवंतांचे चरण साष्टांग नमत असो। सच्चिदानंद घनरूप भगवान रुक्मिणी आणि पांडुरंगांचे चरण साष्टांग नमत असो। समर्थ सद्गुरुनाथांच्या चरणी साष्टांग नमत असो। सकल साधू संतांना वंदना करून संतोष तुकोबाराय महाराजांचा चार चरणाचा अतिशय प्रसिद्ध असा एका तऱ्हेने पंढरीचं महात्म्य सांगणारा आणि एका तऱ्हेने भगवत भक्तीचं रहस्य सांगणारा असा अभंग जो आहे त्याचे आपण चिंतन करूयात। तुकोबाराय महाराज म्हणतात, काय उणे आम्हा विठोबाचे पायी, काय उणे आम्हा विठोबाचे पायी, नाही ऐसे काही येथे एक, नाही ऐसे काही येथे एक। ते हे भोवत आले ठाई वाटू मन, ते हे भोवत आले ठाई वाटू मन, बराडी करून दारोदारी, बराडी करून दारोदारी। कोण बळी माझा विठोबा वेगळा, कोण बळी माझा विठोबा वेगळा, आणिक आगळा दुजा सांगा, आणिक आगळा दुजा सांगा। ते हे भोवत आले ठाई वाटू मन, बराडी करून दारोदारी। तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी, तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी, हुकाची लुटावी भांडारे ती, हुकाची लुटावी भांडारे ती। ते हे भोवत आले ठाई वाटू मन, बराडी करून दारोदारी, बराडी करून दारोदारी। जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा हा अतिशय प्रसिद्ध असा आणि अध्यात्माला पुढे घेऊन जाणारा असा अभंग। अभंगामध्ये सरळ सरळ दिसतं की भगवान विठ्ठलाच्या पायी काही कमी नाही, त्यांची भक्ती आम्ही करत आहोत, त्यामुळे आम्हाला कुठल्या प्रकारचं ऊन नाही, काय हवं आहे असं नाही, जे आम्हाला लागते ते वेळच्या वेळी मिळते आणि ते परिपूर्ण होत आहे। तुकोबाराय महाराज म्हणतात की हे सगळं मिळत असताना आता आमचं मन प्रपंचामध्ये का गुंतवायचं, त्याला प्रपंचातून ते जागोजागी एक एक ठिकाणी भीक मागत फिरेल त्याचं का ठेवायचं। आम्हाला माहिती आहे की आमचा विठ्ठल हा सगळ्या जगतामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, हाच तो नारायण आहे, हाच तो वैकुंठ धामात राहणारा किंवा गोलोकामध्ये राहणारा भूमापूर पण हाच आहे, त्यामुळे दुसरं कोणाला शरण जाण्याची गरज नाही, त्याला शरण घ्यायचं सगळं काही मिळणार आहे। आणि तुकोबाराय महाराज म्हणतात की हा विठ्ठल आमच्यासाठी भूवैकुंठामध्ये म्हणजे पंढरीतून राहिलेला आहे, त्यामुळे इथे आपोआपच एकदा जरी मोक्ष मिळतो, त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारे वेगळे सायास करण्याची गरज नाही। इथे यावं, भगवंताला पाहावं आणि फुकट 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 असं सर्व गोष्टी ज्या आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपण लुटून न्याव्यात, भगवंत आपल्याला ते लुटून देण्यासाठी मी उभा आहे। सरळ सरळ अर्थ अभंगाचा याप्रमाणे आहे। तुकोबाराय महाराज आम्हाला काहीतरी वेगळं सांगू इच्छितात, काहीतरी वेगळं रहस्य आहे ते आम्हाला म्हणतात। आता या अभंगातलं नेमकं तत्व कोणतं आहे आणि तपशील काय आहे याचं आपण चिंतन केलं तर आपल्याला या अभंगाची उकल लवकर होईल। तर या अभंगातलं मुख्य तत्व कोणतं असेल तर त्या अभंगाचं दुसरं चरण आहे, ते हे भोवत आले ठाई वाटू मन, बराडी करून दारोदारी। हा या अभंगाचा खरा गाभा आहे आणि या गाभ्याकडे जोपर्यंत आपण नीट बघत नाही तोपर्यंत अभंगाची उकल आपल्याला निश्चित कळणार नाही। बराडी म्हणजे काय? तर बराडी या शब्दाचा अर्थ भीक मागया, भीक मागणारा, भिकारी। भिकाऱ्याचं वैशिष्ट्य काय असतं की त्याला भीक जरी पोटापुरती मिळाली तरी त्याला सवय इतकी पडलेली असती की ते पोटापुरतं जरी मिळालं ना तरी ते खाऊन समाधान मानण्यापेक्षा ते लपवून ठेवेल आणि पुढच्याकडे हात पुन्हा पसरेल, पुन्हा काही कोणी देते का असं बघत बसेल। हीच गोष्ट नेमकी संसारामध्ये आलेल्या जीवांची आहे। संसारामध्ये आलेले जीव जे आहेत ते आपल्याला एक अपेक्षा पूर्ण झाली की मी मोकळा झालो असं म्हणतात तोंडाने, पण ते मोकळे होत नाहीत, ते पुढची 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 गोष्ट मागत बसतात। हे मिळालं तर, ते मिळालं तर, एक काम झालं की गप्प बसत नाहीत, पुढचं मागतात, हे द्या ते द्या ते द्या। आणि ते नुसतं मागत आहेत असं नाही तर त्यांचं मनही मागतं, त्यांची इंद्रियसुद्धा मागतात। मग अवस्था अशी होती की विठ्ठल भगवंताचे चरण सोडून आपलं मन जे आहे ते प्रपंचामध्ये लावून टाकतात, ते मन भगवंताचे चरणे लावत नाही, ते प्रपंचामध्ये लावतात। आणि प्रपंचामध्ये एकदा ते मन लागलं की ते प्रपंचातलं मन भिकारी असतं आणि ते भिकाऱ्यासारखं विषयाच्या दारोदारी फिरतं,
भिकारी मन विषयाच्या दारोदारी फिरत, ते डोळ्यांनी हे पाहू ते पाहू ते पाहू म्हणत, कानाने वेगळंच काय ऐकू इच्छित, सर्व इंद्रिय जे आहेत ते विपरीत दिशेने घेऊन जातं। एवढं करून तृप्ती आहे का, समाधान आहे का, शांती आहे का? तर नाही, काहीतरी अपुरं वाटतं। अजून थोडं झालं असतं किती बरं झालं असतं, अजून थोडं मिळालं असतं किती बरं झालं असतं। असे भिकारी मन आहे, भिकारी वृत्ती आहे, ह्याला कोणीच आपल्याला काही करू शकत नाही। एकदा का बराडी वृत्ती आपल्यामध्ये आली की आपण कितीही फिरलो आणि कितीही घेतलं, आपली झोळी कितीही भरली तरी ती कमीच वाटते, ती झोळी कमीच वाटते। आपला एक दृष्टांत सांगतो, उदाहरण सांगतो की एक अतिश्रीमंत मनुष्य होता, सात पिढ्या बसून खाईल एवढं त्याच्याकडे संपत्ती होती। तो मनुष्य काळजीने व्याकुळ झाला आणि माझ्या आठव्या पिढीचं काय होईल याचा विचार करू लागला, त्याच्यामध्ये खंगला। शेवटी कोणती साईने साधूकडे गेला, साधूने त्याला सांगितलं की आठव्या पिढीची चिंता मी काय विचारलं मी सांगतो, पण एक काम कर, डोंगरावरती एक म्हातारी राहती तिच्याकडे जा, ती काय म्हणते ती ऐक, पण जाताना 2 किलो तांदूळ घेऊन जा, तिला तांदूळ दे, ती काय म्हणते ती ऐक। तो त्या म्हातारीपर्यंत पोहोचला 2 किलो तांदळी पिशवी घेऊन, तर ती म्हणते कोणी तुला पाठ्याकडे पाठवलं, कारण साधूनी पाठवलं, साधूला माझा नमस्कार सांग, मला तांदुळाची आवश्यकता नाही म्हणून सांग, म्हणजे का आज जेवले आहे पोटभर तेवढं माझ्याकडे पुरेसा भात झाला, आता मला उद्याची सुद्धा काळजी नाही आहे, कारण ज्या भगवंताने मला आज खायला दिलं तो उद्या पण देणार आहे, मी 2 किलो तांदूळ घेऊन त्या भगवंतावरती अविश्वास का दाखवू। हे ऐकल्याबरोबर साधूने नमस्कार केला आणि त्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर कळलं, आपण 7 पिढ्यांच्या तर 8व्या पिढीची काळजी करतोय, पण ती म्हातारी उद्याची पण काळजी करत नाही आहे, तर ज्याचं मन बराडी आहे ना, ज्याचं मन भिकारी आहे, तो मनुष्य उद्याचीच काय, आत्ताच्या क्षणात जरी मिळालं तरी पुन्हा अजून काही वेगळं मिळेल का, हे मिळेल का, ते मिळेल का, अगदी पोटभर जेवलं असताना सुद्धा इकडे काय मिळेल का। आमची एक गंमत आहे, पुण्यात पंढरपूरला येताना किंवा पंढरपूर पुण्याला जाताना ना काही हॉटेल लागतात, अगदी नामांकित हॉटेल आहेत, त्या हॉटेलमध्ये आपण गेलं ना की एक हॉटेल असं आहे की जिथे गेल्यानंतर पुरी भाजी छान मिळते, असं वाटतं की थांबून पुरी भाजी खावी, पुढचं एक मन आहे तिथे शेव भाजी मिळते तिथे ती खावी, पुढे गेलं की अजून एका ठिकाणी काहीतरी मिळतं, म्हणजे आहे किती प्रवास 210 किलोमीटरचा, एवढ्या प्रवासामध्ये वाटेमध्ये आम्हाकडे पेरू मिळतात, एका ठिकाणी ऊसाचा रस मिळतो, एका ठिकाणी पुरी भाजी मिळते, एका ठिकाणी भजी छान मिळतात, आणि रात्रीचे प्रवास करायला लागल्यानंतर मला सांगतो एक ठिकाण असं आहे की तिथं इतकं सुंदर फक्कड चहा मिळतं की आम्ही प्रत्येक वेळा दादा येतं थांबून तिथं चहा पिणारच। तू गेला होतो कशासाठी? अरे घरातून निघाल्यानंतर गाडीमध्ये बसून जाताना 2 तास उपाशी बसवत नाही, याचं नाही बराडी मन, कितीही खाल्लं तरी समाधानच नाही, हे खाऊ ते खाऊ ते खाऊ, इकडे खायला मिळालं असेल तर झाले छान, इतकं वाटत मी कुठं ऐकली कुठं खाल्ली चव, हां हां हां, त्याच्या हातची चोफार वेगळी, आणि त्याच्यानंतर मग ती मिसळ तुम्ही कधी पुण्यात खाल्ली आहे का, तुम्ही कधी मुंबईत खाल्ली आहे का, तुम्ही कधी ठाण्यात खाल्ली आहे का, असं करत 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 त्या मिसळीचं काय कौतुक, पण ते एवढे कौतुक करतात एवढं कौतुक करतात, अशी चव कुठं खाल्ली नाही अजून, आज गेले 70 वर्ष झाले माझ्या जिभेवरती रेंगाळली अजून ती चव, म्हणजे जिभेवरती अन्नाची चव रेंगाळते, त्या जिभेवरती विठ्ठलाचं नाव कधी रेंगाळणार? तुकोबार आहे महाराज, याला बराडी म्हणतात, बराडी करून दारोदारी, या अभंगाचा गाभा अंतरंग किंवा या अभंगाचा आत्मा हाच आहे की ते हे भोवताले ठाई वाटू मन, आपण काय केले भोवताली अनेक ठाई आपल्या मनाला वाटून टाकलेलं आहे, म्हणजे आपण आपल्या मनाचे भाग केले, इकडे याला थोडा भाग दिला, तिकडे थोडा भाग दिला, याला इथंही गेलं की बरं वाटतं, तिथं गेलं की बरं वाटतं, हे केलं की बरं वाटतं, संध्याकाळी काहीही जरी झालं तरी 2 सिरियल बघितल्याशिवाय मला बरंच वाटत नाही, हे केल्याशिवाय बरंच वाटत नाही, असं केल्याशिवाय बरंच वाटत नाही। मोठी गंमत आहे, कितीही पोटभर जळल्यानंतर शेवटी दैवत खाल्ल्याशिवाय मला बरंच वाटत नाही, आणि आम्हाला लोकांचं ते वैशिष्ट्य असे की एक वाटीभर ताक पिल्याशिवाय आम्हाला जेवण झालं असं वाटतच नाही, आणि प्रत्येक वेळा मी बायकोला सांगतो अगं तुला काय माहिती सुभाषितकारांनी लिहून ठेवले, तक्रस चक्रस दुर्लभम,
तक्र शक्रस दुर्लभम, इंद्राला पण ताक दुर्लभ आहे, म्हणून माणसाच्या योनीमध्ये येऊन तो ताक पितो. संत काय म्हणतात, प्रपंचाचे ताक तुम्ही साठविले घरी आणि संचिताचे दुग्धलोणी गमविले चोरी. म्हणजे ज्याला आम्ही संत निषेध करतात आणि आम्ही रात जेवण झाल्यानंतर वाटीभर ताक प्यायला मिळालं नाही, ताक नाही केलं वाटतं. हे बराडी मने ते हे भोवताले ठाई वाटू मन, हे खाई गोष्ट सांगितली. विषयाची गोष्ट आज नाही मजा आली, अजून पाहिजे होतं, अजून सिनेमा बघायला मिळायला पाहिजे होतं, अजून हे बघायला पाहिजे होतं, अजून गॉसिप करायला पाहिजे होतं, ह्या सगळ्यातून सुटकाच नाही. हे जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत या अभंगाचा अर्थच कळणार नाही. ते हे भोवताले ठाई वाटू मन, तुम्ही जोपर्यंत आपल्या मनाचे वाटे करणं बंद करत नाहीत ना तोपर्यंत तुमचं मन विठोबाच्या चरणी लागणारच नाही. एक सांगतो तुम्हाला, या विठ्ठलाच्या पायात काय उणं आहे, काय कमी आहे, सगळं नाही ऐसे काही येथे एक. तुम्ही एकदा विठ्ठलाचे व्हा मग तुम्हाला काही कमी पडलं आहे किंवा काही हवं आहे नंतर तुम्ही करूच नका, तो बघून घेईल, तो बघून घेईल. किंबहुना तुम्हीच नंतर म्हणणार या या गोष्टींची आवश्यकता काय आहे. आयुष्यभर पैसा पैसा करणारा मनुष्य, एक एक पैशासाठी भांडण करणारा मनुष्य, मेल्यानंतर त्याला तिरडीवरती बांधून नेतात आणि फुलांच्या बरोबर नाणी उधळतात त्यांच्या अंगावरती, पण ते उधळले त्याच्या अंगावर खाली पडतात, पण मेल्यानंतर तो खाली वाकून तो नाणं उचलू शकत नाही, अशी आपली अवस्था आहे. कशासाठी कशासाठी, भगवंताच्या पायी काय कमी आहे. तुकोबाराय महाराज आपल्या मनाला साधू संतांना आणि साधकांना हा प्रश्न विचारतात की तुम्ही तुमचं मन विठोबाच्या पायी लावा, मग विचारा काय उणे आम्हा, खरंच आपलं काय उणे आहे. नाही ऐसे काही येथे एक, इथे काही नाही अशी एकही गोष्ट नाही. खरोखर तुकोबाराय महाराज एक प्रश्न विचारतात की कोण बळी माझ्या विठोबा वेगळा आणि कागळा दुधा सांगा, जो पांडुरंग देऊ शकतो ते देऊ शकत नाही असं जगात दुसरं कोणी आहे, अशी कोणती गोष्ट आहे की जी पांडुरंगाला देता येत नाही. एक तरी गोष्ट आहे का अशी की पांडुरंग देऊ शकत नाही. जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही की जी गोष्ट देण्याची क्षमता भगवंतामध्ये नाही. भगवंत तुम्ही मागाल ते आणि न मागाल ते ही भगवंत द्यायला तयार आहे. मग तो द्यायला समर्थ आहे तर त्याला त्याच्या ठाई मन बुद्धी इंद्रिय लावायचे सोडून इतरत्र का जाता, इतरत्र का जाता. हाच खरा परमार्थातला प्रश्न आहे. तुम्ही समर्थाची सेवा करा. एकदा का समर्थाची सेवा पत्करली ना की बाकी किरकोळ किरकोळ गोष्टी करायची गरजच लागणार नाही की हे करू का ते करू का याला बोलू का याची मदत घेऊ का पार्ट टाइम जॉब करू का छोटा धंदा करू. एकच सेवा करा तुम्हाला तो पोटभर देणार आहे, इथंही देणार आहे आणि परलोकामध्ये आपल्याजवळ बसूनही घेणार आहे. शांती दया पाहुणा हरी करी तो परलोकामध्ये पण देणार आहे. म्हणून तुकाराम महाराज विचारतात की कोण बळी माझ्या विठोबा वेगळा, कोण आहे का, तर कोणीही नाही. तर कोणीही नाही हे लक्षात घ्या, त्याच्यासारखा देणारा कोणीही नाही. तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो गोपनीय, ती समजून घ्या. म्हणतो का बरं, एक गोपनीय गोष्ट सांगतात. ती गोपनीय गोष्ट म्हणजे अशी की जो पूर्ण आहे ना त्या परिपूर्ण माणसाकडे गेलं तर तो आपल्याला परिपूर्ण करेल, पण जर अपूर्ण माणसाकडे गेलो ना तर तो स्वतः अपूर्ण आहे तर तुम्हाला परिपूर्ण कसा करेल. सगळ्या देवता जर भगवान पांडुरंगाच्या कृपेची याचना करतात तर आपण कोणत्या देवाची सेवा करून त्याच्याकडनं काहीतरी मागावं, विचार करता येतो. परिपूर्णाकडे जा, परिपूर्णाकडे गेल्यानंतर आपल्याला वेगळं काहीही कोणा दुसरं करावं लागत नाही. परिपूर्ण हा आपल्यालाच परिपूर्ण करत असतो, तो आपल्याला पूर्णत्व देतो. आणि संसार अपूर्ण आहे, आपण संसाराकडे जर मनाला घेऊन बराडी गेलात तर असं अपूर्ण संसार हा तुम्हाला शेवटपर्यंत अपूर्णच ठेवणार आहे. हे अभंगातलं गाभा आहे. सांगतायत प्रश्न येतो आता की हे माझा बळी विठोबा हा सर्वात बळीश्रेष्ठ आहे हे कसं जाणावं, त्यासाठी वेदव्यासांचं प्रमाण आहे. वेदव्यासाने विठ्ठल सौराज स्तोत्राच्या 13व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, परब्रह्मस्वरूपाय विठ्ठलाय नमो नमः. हा स्वतः परब्रह्म आहे. संतांनी वर्णन केलं की परब्रह्म निष्कामतो हा गवळीया घरी.
हा परब्रह्म आहे, हा निष्काम आहे, हा स्वतः निष्काम आहे हा, पण त्याच्याकडे जर कोणी आलं गेलं ना तर तो त्याला पूर्ण पूर्ण देतो, अपूर्ण ठेवत नाही, परिपूर्ती करतो, त्याच्यावर ती कृपादान करतो आणि त्याला आपल्यासारखाच परिपूर्ण करतो, आपणासारखी करती. हे भगवंताचं ब्रीद आहे. आता चौथ्या चरणात तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी, फुकाची लुटावी भांडारे ती. इथे जरा मन अडकलं पाहिजे. विठोबाचं गाव म्हणजे कोणतं गाव? विठोबाचं गाव म्हणजे कोणतं गाव? की त्या गावी गेल्यानंतर आपल्याला मोक्षाची भांडारं लुटायला मिळतात. विठोबाचं गाव पंढरपूर आहे का? लौकिक अर्थाने आहे. पण तुकोबाऱ्यांना अभिप्रेत गाव कोणते, अलौकिक गाव कोणते? की ज्याला त्यांनी म्हटलेलं आहे की हे जिथं गेल्यानंतर मोक्षाची भांडारे आहेत किंवा फुकाची भांडारे आहेत, तुम्ही कितीही लुटा संपणार नाही. मग मोक्षाचं गाव कोणतं, विठोबाचं गाव कोणतं? विठोबाचं गाव कोणतं तर ते सांगतात की विठोबाचं गाव म्हणजे नामधारकाचं नाम धारण करणारं मुख, जो ज्या तोंडाने भगवंताचं नाव घेत राहतो ते मुख जे आहे ना ते विठ्ठलाचं गाव आहे. ज्याच्या तोंडात माझ्या भगवंताचं नाव आहे त्याला मोक्ष तर आपोआप लिहून ठेवलेला आहेच आहे. किंबहुना त्या गावाला गेल्या कारणामुळे, म्हणजे विठोबाचं नाव मुखाला घेण्याची सवय लावल्या कारणामुळे ती व्यक्ती जी आहे त्याला वेगळं काहीही साधन करावं लागत नाही. किंबहुना फुकाशी लुटाई भांडार येते, तो फुकट सगळ्या गोष्टीचा आनंद रसास्वाद घेत राहतो. तो भगवंताला जवळ करतो, प्राप्त करतो. राधाधर मधुर रसिका, राधेच्या आधारावरती असलेला अमृतपेणसारखी रसिका असतो भगवान परमात्मा. ज्याच्या मुखात विठ्ठलाचं नाव आहे त्याच्या पाठीमागे हात जोडून उभा असतो, त्याच्या हृदयात मुंगीसारखा असून बसतो, हे आपण यापूर्वी श्रवण केलेलं आहे. तर विठोबाचं गाव कोणतं? तर पहिल्यांदा आपलं मुख. वेदव्यास महाराजांनी काय सांगून ठेवलं की स्वदेहम पंढरीपुरम, ज्याला आम्ही पंढरपूर म्हणतो ते दुसरं दुसरं काय आहे? तर दुसरं दुसरं काहीही नसून स्वदेह पंढरीपुरम हेच खरं आहे. त्यासाठी ते आम्हाला फारसं सांगतात की भीमातीर निवासाय पंढरीपुरवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. भीमातीर निवासाय चंद्रभागा हे भीमा नदी, ही भीमा नदी म्हणजे आपल्या अंतःकरणाला भगवंतांच्या चरणापासून प्रवाहित केलेला हा अनिश्चित अंतरंगातला प्रवाह, की ज्या प्रवाहाने भगवंतांच्या चरणाची सेवा करता येते तो भीमातीर निवास आहे. त्या ठिकाणी तो राहतो, मुखामध्ये तो आपला राहतो. आणि तो कसा आहे? तो पांडुरंग आहे, तो प्रकाश आहे, तो अंतःकरणामध्ये प्रकाश निर्माण करतो. अशा विठ्ठलाला आम्ही नमस्कार करतो, कारण तो विठ्ठल आम्हाला फुकाची गाठोडी, फुकाची सगळे लूट करून देणार आहे. हा कसा आहे? तो ब्रह्मस्वरूप आहे. किंवा एका ठिकाणी याच विठ्ठल सवरा स्तोत्राच्या चौथ्या श्लोका तिसऱ्या श्लोकामध्ये इतकं छान सांगितले वेदव्यासजी महाराज म्हणतात, ज्ञानम भीमारथी तीरम स्वदेहम पंढरीपुरम. हे विठोबाचं गाव मोक्ष देणारं कोणतं आहे? तर ज्ञानम भीमारथी तीरम, तुम्ही ज्ञानमार्गाने भगवंतांची आराधना करा, ज्ञानमार्गाने करा. जाणीवपूर्वक म्हणवणे जाणीतेने भजिजे, गुरु भजिजे तेने कृतकारी होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे वडा ऐका. मी तुम्हाला प्रतिज्ञापूर्वक सांगतो, म्हणवणे जाणीतेने गुरु भजिजे, जाणीवपूर्वक तुम्ही भगवंताची सेवा करा. तर हेच खरं विठोबाचं गाव आहे की ज्ञानम भीमारथी तीरम. हे भीमारथीचं तीर म्हणजे हे शरीर आहे आणि स्वदेहम पंढरीपुरम याच्यामध्ये तो पांडुरंग राहतो. हे विठ्ठल स्वराज्य तिसऱ्या श्लोकाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं सगळ्यात मोठा पत्ता आहे. तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी, त्या गावीचा पत्ता सांगितलं आहे. पुढे म्हणतात की सर्वदेव समुत्पन्नम इति ओम इति ज्योतिरूपकम. या पाचव्या श्लोकामध्ये तर वेदव्यासाने बहार आणली आहे. ती विठ्ठलस्वराज म्हणतात, विठ्ठलस्वराजमध्ये म्हणतात की स्वदेव सर्व देव समुत्पन्नम ओम इति ज्योतिरूपकम. सर्व देवांना ज्याने उत्पन्न केलेलं आहे म्हणून तो बळी आहे. सर्वदेवांना उत्पन्न केलंय म्हणून बळी, सगळ्या देवांचा देव आहे. तर तो कसा आहे? तर ओम इति ज्योतिरूपकम ज्योतिरूपामध्ये आहे. आणि ज्योतिरूपातलं आपलं दर्शन कसं आहे? ते ओंकार रूपामध्ये आहे. ओंकार रूप म्हणजे काय? तर आकार, उकार, मकार, अर्धतन्मात्रा आणि बिंदू म्हणजे ओंकार. याच्यामध्ये आपला देह जो आहे हा आकार, पावलं जी आहेत ते आकारामध्ये आहेत, उदर जे आहे ते उकारामध्ये आहे, वरचा देह आहे
तो मकारामध्ये आहे, मान जी आहे ती अर्धचंद्राकृती आहे आणि मस्तक जे आहे ते बिंदू स्वरूपामध्ये आहे. आणि ही ज्योती तुम्ही ज्याला विठ्ठलाचं अखंड नाम घेता त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये दिसायला लागते. म्हणजे म्हणतात की सर्व देव समुत्पन्नम ओम इति ज्योती रूपकम, हा ओंकार रूपामध्ये आहे आणि याचं दर्शन प्रत्येक साधकाला अंतःकरणामध्ये होतं. त्यासाठी एकच केलं पाहिजे, ती गोष्ट कोणती, तर विठोबाच्या गावी गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट कोणती, तर ते हे भोवताले ठाई वाटू मन बराडी करून दारोदारी. पहिल्यांदा दारोदारी फिरणं भिकाऱ्यासारखं ते पहिलं बंद केलं पाहिजे. हे अर्ध ते अर्ध ते अर्ध नको, एकच परिपूर्ण पकडा. अर्ध तुम्हाला पूर्ण करू शकत नाही पण पूर्ण तुम्हाला परिपूर्ण करू शकतं, हीच गोष्ट खरी आहे. कंदिलाची वात कुठपर्यंत आहे, आतमध्ये रॉकेल आहे तोपर्यंत. दिव्याची वात कुठपर्यंत आहे, आतमध्ये तेल आहे तोपर्यंत. सूर्याचं तेल कुठपर्यंत आहे, भगवान श्री नारायणाची इच्छा आहे तोपर्यंत. पण नारायण कुठपर्यंत आहे, तो पूर्वीही होता आत्ताही आहे आणि नंतरही तोच आहे, कारण तो सहस्रपाद अक्ष शिरोवर भावे असा आहे. मग त्याची साधना करा, मनीकडे तिकडे जाऊ नका आणि स्वतःला सिद्ध करा, परिपूर्ण करा. त्यासाठी तुकोबाराय म्हणतात काय उण्या अम्मा विठोबाचे भाई, आम्हाला कळलेलं आहे आम्हाला कमी काहीच नाही, नाही ऐसे काही येथे एक. कोण बळी माझा विठोबा वेगळा आणि का आगळा दुसरा तीस सांगा, दुसरा कुणी आहे का सांगा, नाही. आम्ही म्हणतात की ज्याच्या मुखात विठ्ठल नाम आहे तो काय म्हणे, मोक्ष विठोबाचे गावी मोक्षात आहे. फुक्काची लुटावी भांडारे ती, आनंदाचा आनंद लुटा, आनंद लुटा, आनंद लुटा, बाल गोपाळांच्या सहित आनंद लुटा असं सांगणारे माऊली केशवदत्त महाराज, माऊली तुकोबाराय महाराज यांचं सांगणं एकच आहे. आणि ते हे भोवताले ठाई वाटू मन बराडे करून दारोदारी. तुमचं मन इतरत्र वाटू नका आणि भिकारी येऊन प्रपंचामध्ये फिरू नका. हे ज्याला कळलं त्यालाच पंढरपुरात जायचा अधिकार आहे, बाकीच्याने फक्त पंढरपूरचं स्टेशन बघायचं आहे, काय मिळतं ते यात्रा बघायची आहे, मिळणारी खेळणी घ्यायची आहेत, घरी जायचं आहे आणि पुन्हा पुन्हा तेच म्हणायचं आहे. काय वाटत, काय झाली वारी, काय झाली वारी, काय झाली वारी, काय झाली वारी, तर काय झाली वारीचा दुसरा अर्थ काय आहे, कशी झाली वारी आणि काय झाली वारी, वारी झाली का काय झाली, काहीच झाली नाही. तर आम्हाला खरी वारी करायची असेल तर मुखामध्ये म्हणजे पंढरीच्या गावात जाता आलं पाहिजे. झालेली सेवा जगद्गुरु तुकोबाराय स्वरूप विठ्ठलाच्या चरणी अर्पण करून वाणीला विश्राम देतो. तसं तर कृष्ण अर्पणमस्तू. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. माऊली सद्गुरु श्री मनसंत महाराज की जय. सर्वसंतन की जय. जय गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांना माझा प्रेमपूर्वक जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.